आणला तरच फुटतो आणि घरात चांगला असतं, पैसा येतो. त्याच्यामुळे मी चोरून आणला. आता मी पण चोरून आणते. गुड मॉर्निंग तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा माझे सय्या युट्यूब मराठी चॅनल मध्ये स्वागत आहे. तर आज वर शनिवार, तर आज सय्याच्या पप्पांचा काही डबा नाही, त्यांना सुट्टी आहे. तर माझं आता घरातली झाडझूड वगैरे सगळं झाले, औरंगाने चहा पाणी झालंय, आणि आता मी ना वड्याची भाजी करणार आहे. तर आपण अशी मिश्र डाळीचे वड्याची रेसिपी मी तुम्हाला शेअर केली होती. तर त्या डाळीचे वड्याची आज आपण भाजी करणार आहे. तर काय मसाल्याची भाजी करणार आहे. तर त्यासाठी मी ना आता उभा कांदा चिरून घेतले दोन बारीक, आणि खोबरं किसून घेतलंय. लालपर्यंत झालेलं आहे. आता कांदा परतून घेतला, आता खोबरं परतून घेते, आणि त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि लसूण आणि आलं टाकते. तर कांदा, लसूण, कोथिंबीर, खोबरे हे सगळे मी मस्त भाजून घेतले तेलात टाकून. तर अशा प्रकारे मसाला तयार झाला. आणि दुसऱ्या साईडला मी लगेच वडे थोडेसे तेल टाकून मस्त भाजून घेतले लालसर होईपर्यंत. आणि त्यानंतर इकडं पातेलं पण ठेवून दिलं भाजीला टाकण्यासाठी. आणि तो मसाला मी मिक्सरला मस्त दळवून घेतला आणि तोही तेल सुटेपर्यंत परतू दिला. अडीच चमच टाकून थोडा कांदा लसूण मसाला येतो, अर्धा चमच हळद, थोडासा हिंग. मसाला टाकल्यावर थोडंसं मसाल्याला तेल सुटेपर्यंत परतू दिलं. त्यानंतर त्यामध्ये आपण भाजलेले वडे टाकून दिले आणि आपल्याला जेवढं हवं आहे तेवढं पाणी टाकले. आणि माझ्याकडे ना सगळं मिश्र डाळीचं असं पीठ मी भाजून ठेवलेलं, तर त्याच्याने मस्त आपल्या भाजीला चव पण येते आणि घट्टपणा पण येतो. तर ते थोडंसं पीठ घ्यायचं, एकच चमचा पीठ घेतलं आणि ते मी वाटीमध्ये थोडंसं पाणी टाकून मिक्स करून भाजीमध्ये टाकलं. त्याच्याने ना मस्त चव येते. आमच्याकडे पद्धत आहे लग्नामध्ये असं दळून ठेवतात, तर आम्ही पण ठेवलं होतं. तर मी ते वड्याच्या भाजीला टाकलं. त्या प्रकारे आपली वड्याची भाजी तयार. त्यानंतर मी पोळ्या करून घेतल्या. तर सगळं स्वयंपाक झाला होता आणि सगळं घरातलं बाकीचं काम पण आवरून गेलं होतं. तर मी ना किचन स्वच्छ घासून, कारण नंतर आता काही करायचं नव्हतं किचनवर काम. तर मस्त स्वयंपाक झाल्यावर सगळं किचन स्वच्छ घासून आणि स्वच्छ करून घेतला.
सगळं काम आवरून झालंय का ऊन जास्त होतं कडक कोण लागतं त्याच्यामुळे मी आता बाहेर माझे दोन भांडे सगळे आवरले आणि आता मी किचन पण स्वच्छ केलंय तर आता फक्त किचनचे कपडे धुवायचे राहिले तर किचनचे कपडे तर कपडे धुवून घेते आणि ना घर झडून फरची पुसते तर चला मी सगळं आवरल्यावर पुन्हा एकदा भेटते कारण ना फोन पकडायला कोणी नसतं त्याच्यामुळे मी पूर्ण डिटेलमध्ये काही दाखवता येत नाही मला त्याच्याबद्दल सॉरी तर आता मी माझं पटपटावरून घेते आपल्याला आता आम्ही सगळे जेवण करतो परत एकदा भेटू पुन्हा आता भाड्याची काळी भाजी केली आणि एक मस्त शेव भाजी केली आहे शनिवार स्पेशल आणि मस्त तेल लावून पोळ्या गरम केल्या अशा प्रकारे तर आमची काळ्या मसाल्याची वड्याची भाजी आणि इकडं शेव भाजी केस सईचं नाव चेंज करायला पण तिथे आज बंद आहे तर आम्ही परत रिटर्न चाललो आहे सई आता कुठे जायचं आहे आपल्याला आईस्क्रीम खायला जायचंय म्हणती खायचंय हा आईस्क्रीम खायची म्हणती कशी खायची कशी खायची कशी खाता अशी खाते तर जेवण झाल्यावर आम्ही ना सिन्नरला सईचं नाव चेंज करायचं होतं तर सिन्नरला आलो होतो नंतर मम्मीकडेही गेलो तर मम्मी काही घरी नव्हती तर मावशीने बोलवून घेतलं तर मावशीच्या इथं गेलो तर मी आता आहे ना तुम्हाला दिसत असेल या सुवर्ण ब्लॉगर त्यांच्या घरी माझी मावशी तर त्यांच्या घरी आली होती मी आणि आता मम्मीच्या घरी चालले मावशीने ना आमच्याशी गप्पा मारता मारता दूध ठेवलं होतं आणि तू गेले आता मावशीला काम वाढून गेले आणि काय करते खिचडी करते का खिचडी करते का शाबदाना कोणाला उपवास आहे काकांना उपवास आहे खिचडी करते मी चोरून आणला म्हणून एवढा फुटलाय हा का अगं आमच्या घरात होत नाही आमचं बाहेरले मोठं झालंय आमच्या घरात होतच नाही म्हणजे इथून सगळी पालवी नवीन फुटली तिकडं पण हा पण फुटला ना हा बघ म्हणजे तुझ्या घरात आली म्हणून तुला काय पेमेंट आलं हा लक्ष्मी गेले ना चोरून आणला तरच फुटतो आणि घरात चांगला असतं पैसा येतो त्याच्यामुळे मी चोरून आणला आता मी पण चोरून आणते चाल येऊ का मावशी ये जा तू मम्मीच्या इथे त्यानंतर मम्मीकडे आले तर मम्मीच्या इथे ना फर्निचरचं काम चालू तर खूप पसारा झालं होता लिंबू पाणी बर्फ टाकलेला आहे आमच्याकडे खूप थंड थंड आहे घ्या लिंबू पाणी होईल ना सगळ्यांना तर इथेच व्हिडिओचं एंड करते तर तुम्हाला कशी वाटली माझी काळ्या मसाल्याची वड्याची भाजी हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका आता तुम्हाला सगळ्यांना बाय बाय.